नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेट या परीक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहत असतो ज्या विद्यार्थ्यांना सेट आणि नेट परीक्षेच्या माध्यमातून पेपर क्रमांक दोन या विषयाचे क्लास करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅच या ठिकाणी सुरू आहेत या संदर्भातील डिटेल पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडोतीस दहा बावीस या नंबरवर तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही प्राप्त करू शकता सेट आणि नेट परीक्षेमध्ये नेमकी कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि आपला अभ्यास अगदी त्या पद्धतीनं होत आहे का किंवा नाही त्यासाठी नेमकी कोणची संदर्भग्रंथांची यादी तुमच्याकडे आहे किंवा संदर्भग्रंथ नसतानासुद्धा नेमकेपणाने अभ्यास तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता याविषयीची माहितीसुद्धा आपण क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत असतो जवळपास आत्तापर्यंत मागील दोन तीन वर्षापासून ऑनलाईनच्या माध्यमातून विशेषतः बरेचसे विद्यार्थी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षा तसेच पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो सेट परीक्षेमध्ये विशेषतः कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात हे पाहत असताना शोशूरने वर्णनात्मक भाषा विज्ञानाला कोणते नाव दिले अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे त्या शोशूर हा एक अभ्यास प्रकारी हॉकेट त्याच्यानंतर भाषा विज्ञानाच्या माध्यमातून ब्ल्युमफिल्ड असेल तर हे दोन तीन अभ्यासक त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला हमेशा विचारलेले त्या ठिकाणी दिसून येते आणि सोशूरने वर्णनात्मक भाषा विज्ञानाला त्या ठिकाणी ऐतिहासिक भाषा विज्ञान असं नाव दिलेलं आपल्याला पाहत आहेत शिष्ट टॅक्चर एककालिक भाषा विज्ञान किंवा सामाजिक भाषा विज्ञान ते सं संकल्पना या ठिकाणी सोशूरच्या माध्यमातून चुकीच्या आहेत परंतु सामाजिक असेल एक असेल द्विकालिक असेल शिटॅक्टिक टॅक्चर असेल या संकल्पनाही त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा दुसरा प्रश्न जिभेच्या पुढच्या भागाची कडा आणि कठीण तालूचा मागचा भाग यांच्या संपर्कातून ट ठ ड ढ ळ हे ध्वनी तयार होतात त्यांना काय म्हणतात तर आपल्याला माहिती आहे की ट असेल ठ असेल ड असेल ढ असेल न असेल किंवा ळ हे जे काही ध्वनी आहेत हे ध्वनी तयार होत असताना त्या ठिकाणी तालव्य व्यंजने असं म्हटलं जातं तालव्य आणि दंत तालव्य अशा पद्धतीनं याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की च ज किंवा च छ याच्यामध्ये तालव्य आणि दंत तालव्य परंतु इथं या पद्धतीचा प्रश्न जो की पुढच्या भागाचे का आणि म कठीण तालूचा मागचा भाग अशा पद्धतीनं असल्यामुळं आणि इथं दिलेले जे काही ध्वनी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी व्यंजन असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा तिसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे त्याने सायकलवर टांग मारली टांग त्याने देवाच्या पायापड पाया नंतर तंगडे मोडून तू पुन्हा घराला तंगडे मोडून टाकेल किंवा वाक्यातील टांग पाय तंगडे एकच शब्द आहे परंतु इथं एक, एक वेगळ्या पद्धतीचा अर्थ आपल्या लक्षात घेता येतो तो, तो म्हणजे द्विपर्यायी विरोध या दृष्टिकोनातून सायकलवर टांग मारली हा इथला अर्थ देवाच्या पायापड हा इथला अर्थ किंवा तंगडे मोडीन असे या पद्धतीचा अर्थ हा द्विपर्यायी विरोध म्हणून या ठिकाणी वापरलेले आपल्याला सांगता येतात पुढचा प्रश्न सानुक्रम ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर आधारलेला संज्ञापन प्रणाली त्या ठिकाणी काय म्हणतात तर ही जी काही संज्ञापन प्रणाली आहे त्यामध्ये संकेतीकरण अशा पद्धतीचा एक शब्द त्या ठिकाणी वापरला जातो सानुक्रम ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर संकेतीकरणावर अशा पद्धतीने त्याला संकेतीकरण असं म्हटलं जातं भाषा संप्रेषण किंवा व्याकरण ही संकल्पना चुकीची ठरते पुढचा प्रश्न पुढील शब्दरूपातील बाल असेल बाल, बाळ बालचं बाळ होणे म्हणजे लच्या जागी ल येणे लीचं नीत क आहे पण त्या ठिकाणी द निघून जाणे के पुढं ई निघून जाणे निळचं निळा होणे निळचं निळा फलाहारचं फळा म्हणजे हा जो काही स्वण ळ हा स्वण जो आहे तो मराठीत कोणत्या भाषेचा परिणाम आपल्याला माहिती आहे की हा जो काही परिणाम आहे तर तो परिणाम आपल्याला कन्नडमधून आलेला आपल्याला सांगता येतो कानाडीच्या माध्यमातून तर द्रविड हा शब्द असेल तर द्रविडीकडून द्रविडी भाषेकडून घेतलेला तो, तो वर्ण अशा पद्धतीचा बी प्रश्न आहे हा तुम्हाला ळ या वर्णाच्या बाबतीत विचारला तर लक्षात ठेवा द्रविडी भाषेकडून किंवा स्वतंत्र वर्ण म्हणून त्याचा उल्लेख या ठिकाणी व्याकरणाच्या माध्यमातून केला जातो परंतु इथं भाषाविज्ञानाच्या माध्यमातून तो कन्नड भाषेकडून किंवा कन्नड भाषेचा परिणाम म्हणून इथं आपल्याला स्वर सोन मराठीवरचा प्रभाव या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर ज्यावेळी संपूर्ण धातूच्या रूपालाचं दुसऱ्या संपूर्णपणे भिन्न रूपाचा आदेश होतो किंवा त्याला होतोच झाला किंवा जातोचं गेला येतोचा जा आला त्यावेळी त्याला काय म्हणतात या ठिकाणी लोपात्मक प्रक्रिया जी आहे होताचं झालं अशा पद्धतीनं किंवा जातोचं गेला किंवा येतोचा आला यालाच आपण धातूच्या रूपाला भिन्न रूपाचा आदेश होतो तो म्हणजे लोपात्मक प्रक्रियेच्या माध्यमातून तो आपल्याला लक्षात घेता येतो पुढचा प्रश्न जो आहे तो आ, या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल की आज सारखे गडगडते सहले जाताना कात्रज जवळ उजाळले गडगडते उजाळले अशा पद्धतीचे जे काही या वाक्यातील नेमका प्रयोग कोणता आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर यामध्ये जो प्रयोग आहे तो म्हणजे भाव संकराच्या माध्यमातून आहे भाव भावे प्रयोग आहे परंतु तो भाव आ, संकर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्याचं जे काही डी नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की भीती भूगोल ग्रंथ भगवान या शब्दाचा प्रकार कोणता म्हणजे कोणत्या भाषेकडून मराठीने घेतलेले आहेत किंवा कोणत्या भाषेकडून मराठीत आले आहेत तर तत्सम आहेत आपल्याला माहिती आहे की ग्रंथ असतील भगवान असतील भूगोल असेल भीतीत मुळात त तत्सम शब्द जे आहे संस्कृत म्हणजे तशात तसे घेतलेले तद्भव म्हणलं की त्याच्यामध्ये बदल झालेला जसं की आपण चक्रचं चाक होणे किंवा पदचं पाय होणे हा जो बदल आहे तो तद्भवच्या माध्यमातून देशी डोस वगैरे शब्द जे आहेत डोंगर वगैरे शब्द जे आहेत देशी परभाषीय म्हणजे इतर भाषेकडून मराठीत आलेले जसं की ढोकळा असेल अशा पद्धतीचे शब्द अण्णा अक्का हां अशा पद्धती शब्द हे परभाशे परंतु इथं भीती भूगोल ग्रंथ आणि भगवान आता दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी तत्सम शब्दाच्या बाबतीत तत्सम शब्द हे जसेच तसे मराठीत लिहिले जातात मराठीत त्याच्यामध्ये आकार उकार प्रीती असेल गुरु असेल हां हे जे काही शब्द आहेत किंवा तुम्ही देवाऱ्यातले जे काही देव असेल हां हां पूजा असेल आर्या असेल हे जे काही शब्द आहेत हे शब्द जशात तसे, तसे तुम्ही वापरतात या ठिकाणी आणि यामध्ये कोणताच बदल करत नाही ते शब्द म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तत्सम शब्द संस्कृतमध्ये जशा तसे घेतले ते म्हणजे तत्सम आणि तो संस्कृतमध्ये घेत असताना त्याचा बदल होणे म्हणजे तद्भव हे लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी ए नंबरचा जो पर्याय तो बरोबर आहे हा आपल्याला शब्दाचा प्रकार या ठिकाणी लक्षात घेता येईल पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा आहे की सहनु टरकतो किंवा गिरणोदय झाला ही मर्डेकरांची शब्द योजना कोणत्या अर्थाची द्योतक आहे सहनू टरकतू किंवा गिरणोदय झाला ही मर्डेकरांची जी काही शब्द योजना कोणत्या अर्थाची द्योतक आहे अशा पद्धतीचा हा शब्द आहे तर शैलीगत अर्थ म्हणजे वापरण्याची जी पद्धत आहे विशिष्ट बोलण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे सहनू टरकतो किंवा गिरणोदय झाला ही शैलीगत अर्थाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येतील त्याच्यानंतर लेचा पेचा लटपट हलका सलका अद्वा हे शब्द कोणत्या स्वरूपाचे आहेत तर एक लक्षात ठेवा या ठिकाणं अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगतो लेचा पेचा म्हणजे या ठिकाणी प मध्येच आलेला आहे लटपट इथं प आलेला आहे पुन्हा हलका सलका इथं स आलेला आहे एकच जवन आहे किंवा ज्याला की आपण अक्षर म्हणतो ते अक्षर बदलताना अद्वा तत्व म्हणजे तोच तो परत नाही हां जसं की पाला पातोळा हां तसं कपडा लत्ता इथं आपण पाहू शकतो त्या पद्धती म्हणजे पूर्ण अभ्यास तर खळखळ या पद्धतीने तोच तो शब्द पुढे येणे कडकडाट कर हां कडकडाट कर अशा पद्धतीने म्हणजे इथं मात्र अंश अभ्यास तर इथं लक्षात घेत असताना तुम्हाला काही शब्द जे आहेत ते शब्द इथं आपल्याला अंशाभ्यस्त असलेले पाहता येते अंशाभ्यस्त म्हणजे काय एकच वर्ण किंवा अक्षर शब्द त्या ठिकाणी शब्द नाही वर्ण किंवा ध्वनी किंवा स्वन त्या ठिकाणी बदललेला आपल्याला दिसून येतो तो म्हणजे अंश पूर्णाभ्यस्त म्हणजे एकच शब्दाची दुरुक्ती होणे त्या ठिकाणी पूर्णाभ्यस्त हे आपल्याला या ठिकाणी लक लक्षात घ्यावं लागते आणि म्हणून ब नंबरचा जो पर्याय आहे तो ब नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं सांगू शकतो पुढचा प्रश्न संस्कृतापासून युद्ध युद्ध युत्पादिता न येणारे किंवा युत्पादिता येण्यासारखे असूनही संस्कृत शब्दकोशातून त्या अर्थी न होणारे शब्द आणि तसेच प्राकृत भाषेत फार पूर्वीपासून वापरात आलेले किंवा संस्कृतमधून प्राकृतात येताना लक्षणाजन्य व व्यंजनाजन्य सोडून इतर दृष्टीने अर्थविकार पावलेले शब्द अशी एक देशी शब्दांची व्याख्या कोणी केलेली आहे मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रत्येक वाङ्मय प्रकाराच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे विशेषतः त्या कोणाच्या आहेत मत मतमतांतराच्या बाबतीत आहे अगदी त्याचबद्दल आता दुसरी एक या ठिकाणी देशी जी काही संकल्पना आहे ही संकल्पना, संकल्पना याचे अभ्यासक आप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून ज्या काही व्याख्या आहेत त्यांच्याकडे जाणं जर देशी संकल्पना कोणी मांडली हेच आपल्याला जर माहीत नसेल तर याच्या बाबतीतली जी काही उत्तराचं जवळ जाणं ज्याला आपण म्हणतो ते उत्तराजवळ जाणं त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित राहणार नाही परंतु या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की संस्कृतपासून उत्पादिता म्हणजे लक्षणाजन्य हे शब्द लक्षात घेत असताना व्यंजनाजन्य हे शब्द लक्षात घेत असताना इथं परत मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्या प्रश्नाकडे जायचो हे सांगतो आहे की आपल्याला माहिती आहे की आधुनिक कालखंडामध्ये भालचंद्र नेमाड्यांची जी काही देशीवादाची संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे परंतु देशी शब्दाची व्याख्या आणि लक्षणाजन्य आणि व्यंजनाजन्य हे शब्द हे शब्द खालीलपैकी कोणाच्या अभ्यासाचा एक भाग आहे तर आपल्याला माहिती आहे ते म्हणजे हेमचंद्र आणि उत्तर जे आहे ते म्हणजे हेमचंद्र अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तराकडे जाण्याची क्लुप्त्याही काही काही वेळेस लक्षात घ्यावावे लागतात त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो, तो म्हणजे केशी देवांच्या देवाच्या काळातील अक्षिसा शिलालेख हा मराठीतील उपलब्ध असा पहिला पोरीव लेख मांडण्यात येतो अर्थात अर्थात हा लेख पहिल्या केशी देवाच्या की दुसऱ्या केशी देवाच्या काळातील असा एक वाद आहे म्हणजे इथं विधान विधानाचा अर्थ समजावून घेत असताना किंवा इथं प्रश्नाकडं पुढं जायचं नाही अगोदर एक एक विधान त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे पाहणं म्हणजे केशीदेव काळात आक्षीचा शिलालेख मराठीतील उपलब्ध असा पहिला कोरीव लेख मानण्यात येतो हे ये पूर्णत चुकीचं वाक्य आहे आद्य शिलालेख म्हणून अक्षीचा शिलालेखाचा उल्लेख होतो परंतु पहिला कोरीवलेख म्हणून त्या ठिकाणी मानण्यात येतो हे कधीच विधान आपण वाचलेलं नाही आणि तुम्हाला ते लक्षात त्या पद्धतीचं कधी तुम्ही वाचणार आहे अर्थात हा लेख पहिल्या देव की दुसऱ्या केशी देवाच्या काळातील असा एक वाद आहेत परंतु इथं मात्र तो कोरीवलेख आहे असं मानण्यात येतं वगैरे वगैरे याची काही संकल्पना त्या चुकीची असून यातला पूर्वार्ध चूक असून उत्तरार्ध हा बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो पुढचा जो प्रश्न आहे <coughs> लीचरित्र लिळाचरित्राच्या निर्मितीचा इतिहास महानुभावांच्या कोणत्या ग्रंथात आढळतो लीचरित्र सगळ्यात महत्त्वाचं जे काही अभ्यासक आहेत महानुभाव पंथाच्या माध्यमातून मग ते साते ग्रंथ असतील किंवा इतर जे काही त्यांचं साहित्य आहे ते सर्व साहित्य आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतात म्हणजे असतात तर इथं लीलाचरित्र निधीचा इतिहास हा महानुभावांच्या सूत्रपात या ग्रंथात असलेला आपल्याला पाहता येतो गोविंद प्रभू स्मृतीस्थळ किंवा वृद्धाचारमध्ये नाही तर कशामध्ये आहे तर सूत्रपाठमध्ये लक्षात ठेवा माझे चवाळे रंगाचे बहुतेक निवृत्ती नाते दिधले गेमाय या चरणातील चवाळे या शब्दाचा अर्थ काय तर या ठिकाणी आपल्याला असे जे काही शब्द आहेत हे शब्द घोंगडी या अर्थानं वापरलेला आपल्याला सांगता येतो माझे चवाळे रंगाचे बहुते म्हणजे घोंगडी हा अर्थ बुंती पटोला चिरडी हे शब्द या ठिकाणी नाहीत अर्थाचे त्या अर्थाचे नाहीत म्हणून बी नंबर बरोबर पुढील अभंगाचा करता कोण आहे ज्ञानदेव म्हणे असे समाधान तुची होशी परी समाधी हे तुझ पाशी घेही देवा अशा पद्धतीची जी काही रचना आहे तर ही रचना आपल्याला माहिती आहे की नामदेवांनी केलेली आहे कारण ज्ञानदेव म्हणे विठ्ठल अशी समाधान तुझी होशी परिसमाधी ते तुझं पाशी घेणे देवा ज्ञानदेव निवृत्तीनाथ किंवा महिपती बातकर यांनी नाही तर नामदेव आणि केलेली ही रचना या ठिकाणी आपल्याला पाहत आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो की ज्ञानदेव असतील निवृत्तीनाथ असतील महिपती बातकर किंवा इतर जे काही संत पंत तंत यांचं जे काही अशा ओव्या असतील रचना असतील तर या ओव्या रचना आपल्या शेटनेट मराठी या वस्तुनिष्ठ मराठी पुस्तकात अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ते पुस्तक प्राप्त झालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी मला पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडुतीस दहा बावीस या नंबरवर कॉल केला तरी चालेल मी तुम्हाला ते पुस्तक आपल्या पत्त्यावर पाठवून देईन दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनाही आपल्याशी संपर्क साधा कारण एक महिना म्हणजे खूप असं काही वेळ नाही परंतु एक महिन्यामध्ये नेमके कशा पद्धतीने आपण तयारी केले पाहिजे आणि परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे काही क्लुप्त्यांच्या माध्यमातून अभ्यास करत असताना नेमक्या गोष्टी कशा लक्षात ठेवल्या पाहिजेत आपण बरेचसं साहित्य वाचतो पण लक्षात राहत नाही याच्याही संदर्भात आपण या ठिकाणी माहिती देत असतो ज्या विद्यार्थ्यांना क्लास करायचे ते तुम्ही आत्ता जॉईन करू शकता आजपासून बॅच चालू आहे काल एक बॅच चालू झालेली आहे हेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो संध्याकाळी नऊ ते दहा वेळ सगळ्यांचा त्या ठिकाणी सोयीचा असा वेळ आहे त्याच्यामध्ये तुमचं सर्व कामं करून तुम्ही तो क्लास जॉईन करू शकता <coughs> पुढचा प्रश्न की वाङ्मय नियतकालिके आणि संपादक यांच्या जोड्या लावा आपल्याला काही नियतकालिके वाङमय नियतकालिके आणि त्यांचे संपादक अनियतकालिकाने आणि त्यांचे संपादक माहीत असणं गरजेचंच आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अस्मिता हे जे आहे ते मना वानखेडे यांचं आहे संपादक असलेले मागोवा हे जे आहे ते सुधीर बेडेकरांचं लोकानुकंपा हे जे आहे ते योगेन मेथराम यांचं आणि संग्रह जे जे आहे ते म्हणजेच आपल्याला वासुदेव विष्णू भटकट आणि मग अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो म्हणजे ए नंबरचा एकचं तीन बीचं एक सीचं व्ही आणि टीचं दोन हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतं बऱ्याच वेळेस अशा वाङ्मय नियतकालिकाच्या संदर्भातील किंवा इतर अनियतकालिकाच्या संदर्भातील जी माहिती आहे ती आपल्या चॅनलवर याच्या अगोदरही टाकली आहे तुम्ही ती पाहू शकता एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यावरही विचारले जातात तर त्या अनुषंगाने माहिती टाकली तीही पाहून घ्या कविता संग्रह आणि कवी यांच्या जोड्या लावा आपण तर माणसा आहे हा जो काही कविता संग्रह आहे तर हा कविता संग्रह म्हणजे उत्तम बावस्कर यांचा त्याच्यानंतर सर्वा हा जो काही कविता संग्रह आहे तो हा सर्वा संग्रह माधव थोरात यांचा शिंदू लहरे हा संग्रह उत्तम कोळगावकर यांचा तर हिरवी पहाट हा जो काही कविता संग्रह आहे तर तो दारदळवे यांचा कविता संग्रह असल्याचा आपण सांगू शकतो आणि अशा पद्धतीचा पर्याय येचं तीन त्यानंतर बीचं दोन सीचं एक आणि डीचं आय व्ही म्हणजे चार या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो तो म्हणजे राजांनी कोणते लेखन संस्कृतमध्ये करण्याची नागदेवाचार्यांजवळ अनुमती मागितली कोणाजवळ राजाने संस्कृतमध्ये कुणाजवळ मागितली तर नागदेवाचार्य केशीराजा हां तर अट हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ज्ञानप्रबोध हा जो काही ग्रंथ आहे तो तो आ, ले ले तो तो ले ले, तर, है है तर तो केसरीजांना कोणते लेखन संस्कृतमध्ये करण्याची तर ज्ञानप्रभतचे संस्कृतमध्ये लेखन करण्याची अनुमती मागितलेली आपल्याला सांगतात तर सिद्धांतसूत्र किंवा पूजावसार किंवा उद्धरण नाही चित्रकामाख्यम हे नाटक कोणी लिहिले तर चित्रकामाख्यम हे जे काही नाटक आहे तर हे नाटक सतीश आळेकरांचं आहे तुमच्या माहिती तो सांगतो यामध्ये महेश येलकुंजवार पुरुषोत्तम रेगे चित्रे खानोलकर सतीश आळेकर अतिशय महत्त्वाचे लेखक आहेत नाटकाच्या माध्यमातून यांचं साहित्य आपण बारकाईनं पाहून घ्यायचं कधी ना कधी यांच्याबरोबर प्रश्न असतो म्हणजे असतो हां आणि मग यांच्या मागले दोन चार आणि पुढचे दोन चार अशा पद्धतीनं पाहून घ्या कारण तिथल्यापैकीचे एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो आणि चित्र कामाख्यम हे जे काही नाटक आहे तर या नाटकाचे नाटका सतीश आळेकर हे लेखक आहेत त्याच्यानंतर क्रांती हे कामगाराचे वृत्तपत्र केव्हा सुरू झाले वृत्त वृत्तपत्रे असतील नियतकालिक असतील यांचं संपादक किंवा त्यांचा काळ जो आहे कालखंड काल आहे तोही त्या ठिकाणी माहीत करून घ्या कधी कधी कालखंडानुसार लेखक लावा कला कालानुक्रमे अनुक्रमे लावा अशा पद्धतीनं किंवा कविता संग्रह असतील नाटक असतील कादंबरी असतील यांच्या बाबतीतही तसे प्रश्न आत येतात क्रांती हे कामगाराचे वृत्तपत्र केव्हा सुरू झाले तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की एकोणीसशे सव्वीसला क्रांती हे कामगाराचे वृत्तपत्र चालू झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जानकी देवी बजाज यांच्या मेरी जीवनयात्रा या आत्मकथेचा मराठी अनुवाद कोणी केला तर जानकीदेवी बजाज अनुवादाच्या बाबतीतही एक प्रश्न तुम्हाला परत परत दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी असतात तर बाभ बोरकर यांनी मेरी जीवनयात्रा या आत्मकथेचा मराठी अनुवाद केल्याचा आपल्याला सांगता येतो त्याच्यानंतर पहा हर्ष देवाचे नागानंद हे नाटक मराठीत कोणी अनुवादित केले तर हर्ष देवाचे नागानंद हे जी काही नाटक आहे ते मराठीत अनुवाद सरोजिनी कमत नुरकर यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं नागानंद हं कुणाचं आहे हर्ष देवाचं मराठीत आणलं सरोजिनी कमत नुरकर यांनी ब्रणानलिनी शांता किंवा उमा कुलकर्णी नाही मूळ साहित्य कृती आणि अनुवाद यांच्या जोड्या लावा हे बघा आता अनुवादावरच तीन चार प्रश्न या ठिकाणी येताना दिसून येतात मूळ साहित्य कृती आणि अनुवाद आक्की दर्या जयकांतन सीता प्रणय मुद्रा अशा पद्धतीचं हे तर या ठिकाणी आपल्याला <coughs> आक्की दर्या हे माधव कानेटकर जयकांतन हे इंदुमती गंधे यांना त्यानंतर सीता हे जे आहे ते केरा छापकाने यांचं आणि प्रणय मुद्रा हे जे आहे तर ते आहेत तर या तस्तीवर अभ्यास करत असताना थोडी अनुवादिक ग्रंथाकडेही आपण लक्ष द्यावं नाही या पद्धतीचा जो काही पर्याय आहे तो एक नंबरचा पर्याय साहित्यकृती आणि अनुवाद यांच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला लक्षात घेत आहेत मरळी मणिके या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद बघा चौथा प्रश्न आहे अनुवादाच्या अनुषंगाने तर रशा लोकामपूर लोकापूर यांनी हा मराठी अनुवाद केल्याचं पाहायला मिळतं मुख्य अर्थ व्यापाराला कोणती संज्ञा योजली जाते तर मुख्य अर्थ म्हणजे त्या ठिकाणी मुख्य अर्थ जो म्हणजे अभिदा पंचवीत तर काही लक्षात यायला पाहिजे आपल्याला शब्द उच्चारावर जो अर्थ कळतो ती म्हणजे अभिदा मुख्य अर्थ हं कोणती संज्ञा ती म्हणजे अभिधा लक्षणं नाही व्यंजना नाही ना किंवा रचनासुद्धा नाही विभाव अनुभव व संचारबायांच्या तऱ्हेने अभिव्यक्त झालेल्या स्थायीची प्रतीती येऊन स्थायी अंशाच्या तास स्वतः जेव्हा प्रकर्ष तेव्हा त्यांना कोणीता ध्वनी तो, तो म्हणजे रसध्वनी आपल्याला माहिती आहे की ही रसध्वनीची व्याख्याचा आहे मुळात विवाह अनुभव त संयोगाने रसप्रतीत होतो आणि म्हणून या ठिकाणी सॉरी एक मिनिट ही व्याख्या करत असताना था याच्यामध्ये दुसरा एक प्रतीचं इथं दिलेला आहे मी त्याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न रस अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला होता तर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे लक्षात घ्या विभाव अनुभव संजय संजयंत झालेल्या स्थायीची प्रतिती घेऊन स्थायी अंशाच्याच आस्वादाचा जेव्हा प्रकर्ष जाणवतो तेव्हा कोणता ध्वनी अशा तो म्हणजे भाऊद ध्वनी त्या ठिकाणी नाही तर रसध्वनी नाही तर भाऊध्व भावकारच्या माध्यमातून त्या पद्धतीने येताना आपल्याला सांगता येतात म्हणून बी नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो भारतीय साहित्य विचारात भक्ती रसा रसचर्चा बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत पहिल्यांदा भक्ती रसचर्चा पहिल्यांदा कोणी केली तर आपल्याला माहिती आहे की रूप गोस्वामी आणि यांना सुद्धा केलेले आहे परंतु इथं पहिल्यांदा असं म्हटल्यानंतर या ठिकाणचं उत्तर जे आहे हेमचंद्र व गुंचंद यांनी भारतीय साहित्य विचारात भक्तिरस चर्चा पहिल्यांदा हेमचंद्र व गुंचंद यांनी केलेली सांगता येते त्यानंतर कोणते रसविघ्न हे कलाकृतिगत आहे रसविघ्न हे कलाकृतीगत आहे अशा पद्धतीनं तर या ठिकाणी आपल्याला निज सुखदी विवशी भाव हे जे काही रसविघ्न आहे ते कलाकृतीगत असल्याचं आपल्याला सांगता येतं पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल की काव्यातील वर्णनांना राजशेखरने कोणते निबंधन म्हणले आहे काव्यातील वर्णनांना काव्यातील तर भास निबंधन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी राजशेखरनं म्हटल्याला पाहायला मिळतं आभास विभास किंवा प्रतिभास अशा पद्धतीनं नाही शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार तो अभिनवगुप्त चरवणारूप व्यापाराला काय म्हणतो तर अभिनवगुप्त चरवणारूप व्यापाराला त्या ठिकाणी महारस अशा पद्धतीची एक व्याख्या हे म्हणत असताना दिसून येतो तो म्हणजे चरवण महारस आहे अशा पद्धतीनं अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आणि इतरही काही गोष्टींच्या माध्यमात आपण या ठिकाणी चर्चा करत असतो मुळात सेट नेट मराठीच्या सखोल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण या चॅनलवर माहिती पाहत असतो तसेच या संदर्भातील परीक्षेच्या संदर्भातील इतरही माहिती मी आपणापर्यंत पोहोचवत असतो आपल्याला ऑनलाईन क्लास करायचे असतील ऑनलाईन पुस्तक मागून घ्यायचे असेल तर नक्कीच त्या ठिकाणी कॉल किंवा मॅसेज करावा मी या ठिकाणी जास्तीचा वेळ घेता थांबतो धन्यवाद